नमस्कार मित्रांनो, काल मी अपलोड केलेल्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रेम दिलं, त्यासाठी मनापासून धन्यवाद. आणि अजूनही कोणी पाहिलं नसेल की इंग्रजांना महाराजांनी धडा कसा शिकवला, तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकत आहे, तो जाऊन व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. तर आजच्या भागात बाजी प्रभूंना फुलाजी प्रभू यांना भेटण्यासाठी सिद्धी जोहर परवानगी देतो खरं, पण त्या दोघांनाही एकमेकांना जवळ जाऊन भेटता येत नाही, कारण बाजी प्रभूंना फुलाजी प्रभू यांच्या शामियाण्यात जाण्याची परवानगी नसते. त्यामुळेच एकमेकांना भेटण्यासाठी, एकमेकांच्या काळजीसाठी या दोघांचा जीव किती तळमळतो आहे हे त्या दोघांच्या हे चेहऱ्यावरून स्पष्ट दिसू लागते. आणि बाजीप्रभूंना नाईलाजाने पुन्हा गडावर परतावे लागते. आणि इथे शिवा काशीद यांची राजांच्या खास सेवकपदी नेमणूक झाल्याने शिवा काशीद राजांच्या दालनासमोरच बसून आहेत. आणि इतक्यात ते शंभू सिंह येतात, पण शंभू सिंह राजांच्या दालनात जाणार इतक्यातच शिवा काशीद त्यांना अडवत म्हणतात, ही राजांच्या आरामाची वेळ आहे, त्यामुळे तुम्ही आत जाऊ शकत नाही. आपल्याला शिवा काशीद अडवतोय हे पाहून शंभू सिंह यांचा आवाज काहीसा वाढतो, आणि त्या वाढलेल्या आवाजामुळेच राजे आपल्या दालनातून बाहेर येतात. आणि यानंतर शंभू सिंह म्हणतात, राजे हा आम्हाला आपल्या भेटीपासून, वर्दी देण्यापासून अडवत होता. यावर राजे शिवा काशीद यांच म्हणतात, शंभू सिंह आमचे भाऊ आहेत, आणि शिवा आम्हाला बादशाह बनण्यात काहीच रस नाही, आम्हाला रयतेचा राजा म्हणूनच राहायचे आहे. त्यामुळे शंभू सिंह काय, कोणतेही शिलेदार यांना आमची भेट घ्यायची असेल तर त्यांना आत येऊ द्या, अडवू नका. आणि अशा पन्हाळ्याच्या वेड्यामध्ये अडकलेल्या प्रसंगी तर कोणाला अडवू नकाच. यावर शिवा काशीद राजांना म्हणतात, राजे तुम्हाला जर मला सेवेतून दूर करायचं असेल तर करा, पण तुम्ही माझे सर्वस्व आहात, त्यामुळे कोणालाही छानबीन केल्याशिवाय मी काही आत सोडणार नाही. आणि यानंतर काही वेळातच हे सिद्धी जोहरची भेट घेऊन बाजीप्रभू पुन्हा गडावर परतात. आणि राजांना सिद्धी जोहर याने तहाच्या कोणत्या कोणत्या अटी सांगितल्या आहेत हे सगळं सांगू लागतात. यावर राजे म्हणतात, सिद्धी जोहर याला गडावर येऊन शस्त्रागाराचा ताबा घ्यायचा आहे, म्हणजे त्याला गडाचाच ताबा घ्यायचा आहे आणि आमच्या मुसक्या आवळायच्या आहेत. आणि जर आपण सिद्धी जोहरच्या सगळ्या अटी मान्य केल्या तर त्याला शंका येईल की आपल्याला काही दगा करायचा आहे, त्यामुळे तो बिथरेल. त्यापेक्षा बाजीप्रभू त्याला उत्तरादाखल हा खलिता पाठवा की शस्त्रागारातील शस्त्रे आम्ही बाहेर काढणार नाही याची हमी देतो, पण वैयक्तिक शस्त्रे ती आम्ही आमचे दैवत मानतो, आमच्या धर्मात आम्ही शस्त्रे पूजतो, त्यामुळे ही अट आम्हाला मान्य नाही. आपल्याला विचार करायला वेळ हवा आहे, त्यामुळेच या मसलतींच्या खलित्यांमुळे आपल्याला तो वेळ भेटत राहील. तोपर्यंत पाहूच आई भवानी काय बुद्धी देते. आणि इथे शिवा काशीद यांचा मित्र झुलाजी शिवा काशीद यांना भेटायला येतो आणि म्हणतो, शिवा आज एकादशी आहे, तुझा उपवास असतो ना, मी तुझ्यासाठी तुझ्या आवडीचा फराळ आणला आहे, आणि आज गडावरील मंदिर फार छान सजवलं आहे, आज रात्री जाऊ की भजनाला. यावर शिवा काशीद म्हणतात, मला येता येणार नाही, तू तुझ्या देवाची सेवा कर आणि मी इथे माझ्या देवाची सेवा करतो. यावर झुलाजी म्हणतो, तुझा कोणता रे देव? यावर शिवा काशीद म्हणतात, हा जो आत बसलाय ना तोच माझा देव. आणि मित्रांनो, शिवा काशीद अगदी विठ्ठलाची सेवा करावी अशीच सेवा राजांची करूही लागतात. आणि इथे आपल्या भावाच्या काळजीने त्रस्त असलेले बाजीप्रभू यांच्या समोर अचानक त्यांच्या दालनात फुलाजी प्रभू येऊन उभे राहतात. आणि फुलाजी प्रभूंना पाहताच बाजीप्रभूंचा आनंद गगनात मावेनासा होतो. हे दोघेही भाऊ एकमेकांची गळा भेट घेतात, पण फुलाजी प्रभूंना सिद्धी जोहर याने सहजासहजी कसे सोडले याचे उत्तर राजे सर्वांना सांगतात. सिद्धी जोहर हा जरी चतुर असला तरी राजे त्याच्या एक पाऊल पुढे आहेत, कारण राजे आपल्या शिलेदारांना सांगतात, फुलाजी प्रभू यांना सिद्धी जोहर याने सहजासहजी सोडले, कारण त्याला हे दर्शवायचे होते की आम्हाला तुमची माणसं मारण्यात काहीही रस नाही, आम्हाला शिवाजी राजे हवे आहेत, आणि जर तुम्ही आमच्या स्वाधीन झालात, आम्हाला शरण आलात, तर आम्ही तुम्हालाही अभय देऊ, हेच त्याला यातून दर्शवायचे होते. यावर शंभू सिंह राजांना म्हणतात, राजे आता बोलणी करण्यासाठी सिद्धी जोहरची माणसं देखील गडावर येणार, त्यांना गडावर येण्याचे मार्ग आणि गडाची इत्यंभूत माहिती मिळणार. यावर राजे म्हणतात, जर जोहरची माणसं गडावर आली तर त्यांच्याशी सलगी करा, त्यांचा पाहुणचार करा, पण ते गडावर कोठेही फिरले तरी त्यांना गडावरील माहिती मिळणार नाही याची खबरदारी घ्या. आणि यानंतर फुलाजी प्रभू राजांना सांगतात, आम्ही सिद्धी जोहरच्या छावणीमध्ये असताना आम्हाला इतके कळले की सिद्धी जोहर याला बादशाहकडून वारंवार खाली ते येत आहेत, आणि तो त्याला विचारणा करत आहे की अजून शिवाजी राजे पकडले का गेले नाहीत, आणि या मोहिमेवरती इतका खर्च का होतो आहे, इतका वेळ का लागतो आहे. यावर राजे म्हणतात, मग तर आपल्याला तहाची बोलणी जितकी होईल तितकी लांबवायला हवी, त्यामुळेच सिद्धी बेचैन होईल. आणि आता पावसाळा जवळ येत आहे,
पाऊस पडला की सिद्धीचा वेढा हा कमकुवत होणारच, त्यामुळे आपल्याला त्याचा फायदा घ्यायचा आहे. आपल्या पंतांकडे बघत राजे म्हणतात, पंत जितका होईल तितकी ही मसलत पुढे वाढवा लांबवा, आणि आपल्याला आता 1200 मावळ्यांसह या सिद्धी जोहरच्या फौजेचा सामना करायचा आहे. गणिमास कमजोर समजणे म्हणजे युद्ध लढण्याआधीच हरणे. आणि येथेच मालिकेतील आजचा भाग संपुष्टात येतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट्स पटापट भेटत राहतील. धन्यवाद. जय शिवराय. जय शंभूराजे.